हॅलो एवरीवन, मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. रेसिपी पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवणार आहे ते. तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात आळू ही मिळते. 12 महिने असते, पण पावसाळ्यात थोडंसं याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे मी घेऊन आले होते आळू. तर सगळ्यात अगोदर ही आळूची देठं आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता मी आळूची देठं इथे पूर्णपणे काढून घेतलेली आहे आणि मिठाच्या पाण्याने ही पानं छान स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे, कारण पावसाळ्यामध्ये भरपूर बारीक असे किडे असतात पानांवर, त्यासाठी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. तर आता आपण यासाठी पीठ करून घेऊया. तर इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी 2 वाटी. यामध्ये आवश्यकतेनुसार म्हणजे टेस्टनुसार मीठ घातलेलं आहे. हळद घालून घ्यायची, हिंग घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी तिखट घालून घेणार आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करून घेऊ शकता. मी इथे बेसिकच मसाले वापरलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्ट वगैरे देखील घालून घेऊ शकता. आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला ह्याचं थिक असं बॅटर करून घ्यायचं आहे. तर इथे मी चिंचेचा कोळ वगैरे काही वापरलेलं नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ किंवा आमसुलाचं पाणी देखील ॲड करून घेऊ शकता, पण मी तसं काहीही घातलेलं नाही आहे. सफेद तीळ घालून घेतलेले आहे 1 चमचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी थिकच बॅटर घेतलेलं आहे, जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे. आता त्यातलं एक मोठं पान घ्यायचं आहे आपल्याला आणि असं उलट्या पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. इथे खाली पोलपाट घेतलेलं आहे मी, पोलपाटावर आपल्याला हे उलटं पान ठेवून द्यायचं आहे आणि यावर आपलं बेसन पिठाचं जे बॅटर केलं होतं ते यावर आपण लावून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने यावर मी बॅटर लावून घेतीये. अशाच पद्धतीने बॅटर लावायचं. अशा पद्धतीने जर आपण बॅटर लावलं तर वड्या छान कुरकुरीत होतात. जास्त जाड आपल्याला थर द्यायचा नाही आहे. जास्त जाड दिला तर त्या वड्या आपल्या कुरकुरीत होणार नाहीत, मऊ होतात. त्यामुळे इथे मी पातळ लेअर देऊन घेतीये. तर ही शक्यतो भाजीची पानं आहेत. हिरव्या देठांची पानं ही शक्यतो भाजीसाठी वापरली जातात, पण भाजी आमच्या घरात कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी इथे वडे करून घेणार आहे. तर इथे दुसरं पान देखील मी अशा पद्धतीने लावून घेतलं आहे आणि त्याला आपल्याला बॅटर लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अजिबात कुठे मी जाड लेअर दिलेली नाही आहे. जर कुठं वाटत असेल आपल्याला जाड लेअर तर ती अशी बोटाच्या साह्याने आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने उलटी सुलटी करून आपल्याला 3 ते 4 इथे लेअर देऊन घ्यायचे आहेत. तर एक्स्ट्राचं पीठ मी अशा पद्धतीने काढून घेतीये. सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी. अगदी पहिल्यांदा कोणी करणार असेल तर त्यांनाही अशा पद्धतीने जर तुम्ही आळूवडी केली तर नक्की जमेल. तर एकदा ही पद्धत ट्राय करून पहा, अजिबात अवघड नाही आहे. तर इथे मी 3 ते 4 लेअर देऊन घेतलेले आहेत पानांचे. आता आपण त्याला फोल्ड करून घेऊयात. सगळ्यात अगोदर मी खालची साईड अशा पद्धतीने फोल्ड करते जेणेकरून आतलं जे बॅटर आहे ते बाहेर येणार नाही. तर साईडने देखील अशाच पद्धतीने मी इथे फोल्ड करून घेणार आहे. तर दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरची साईड देखील आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपण जिथे फोल्ड लावलेला आहे तिथे आपल्याला राहिलेलं बॅटर लावून घ्यायचं आहे. आता इथे बॅटर लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्याला रोल करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर मी वरच्या बाजूने रोल करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण जर रोल केला तर तो सगळ्या बाजूने सारखा होतो आणि आपण जेव्हा आळूवडी शिजवणार आहोत तेव्हा ते आतलं बॅटर देखील बाहेर येऊन पसरत नाही. तर इथे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा आहे. तर रोल करतेवेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला तो टाईट करून घ्यायचा आहे. टाईट केल्यामुळे काय होईल, आपण जेव्हा आळूवडीत तळणार आहोत तेव्हा तो तेलामध्ये सुटत नाही. तर तुम्ही पाहू शकता इथे मी छान पद्धतीने असा टाईट रोल करून घेतलेला आहे. तर असेच सगळे इथे मी रोल करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे अजिबात कोणत्याही साईडने आपलं बॅटर बाहेर येत नाहीये. तर अशाच पद्धतीने आपण सगळे रोल करून घेऊयात. आणि इथे मी गॅसवर पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये, ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि चाळणीला तेल लावून सगळ्या वड्या यामध्ये ठेवून आपल्याला 10 मिनटं या स्टीम करून घ्यायच्या आहेत.
तर 10 मिनटं स्टीम झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता छान अशा वड्या आपल्या स्टीम झालेल्या आहेत. थोडा वेळ थंड करून घ्यायच्यात आणि थंड झाल्याच्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की वड्या पडत नाही आहेत तर सुरीला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण वड्या कट करू तेव्हा त्या अजिबात तुटत नाही. तर मस्त अशा इथे वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. तर इथे मी थोड्याशा पातळच कट करून घेतलेल्या आहेत. आपण जर जाड कट केल्या तर त्या देखील तळताना कुरकुरीत होत नाही, तर अशा पातळच कट करून घ्यायच्या आहेत. वड्या तळताना या नेहमी शॅलो फ्रायज करून घ्यायच्या, त्या डीप फ्राय करायच्या नाही आहेत. शॅलो फ्राय केल्यामुळे त्या छान खमंग कुरकुरीत लागतात, त्यामुळे इथे मी पॅनमध्ये तेल घालून घेतले आणि या शॅलो फ्राय करून घेणार आहे. आळूंच्या पानांचे भरपूर असे गुणधर्म असतात, त्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, फॉस्फरस, मॅग्नेशियम असे भरपूर गुण आढळतात, त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आळूचा आपल्या आहारात समावेश नक्की करावा. तर इथे पाहू शकता एक साईड छान गोल्डन अशी झालेली आहे, तर दुसऱ्या साईडने देखील आपल्याला अशाच पद्धतीने खरपूस असे करून घ्यायचे आहेत. आळू वडी असो किंवा कोथिंबीर वडी, ही शॅलो फ्राय केली की ती बराच वेळ कुरकुरीत राहते, तर मी नेहमी शक्यतो शॅलो फ्रायच करून घेते. तर इथे आलटून पलटून दोन्ही साईडने आपले छान कुरकुरीत झालेली आहे. तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये कढीपत्ता, जिऱ्याची फोडणी देखील ॲड करून घेऊ शकता. मी फक्त सफेद तीळ घालून घेणार आहे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि खातानाही मध्ये मध्ये तीळ आले की ते छान लागतात. तर तीळ घालून झाल्याच्या नंतर पुन्हा 2 मिनटं परतून घेणार आहे आणि आता आपण गरमागरम हे आळूवड्या सर्व्ह करून घेऊयात. तर मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली इथे आळूवडी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान आणि इंटरेस्टिंग रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. बाय.